Hello, friends, welcome to Bangage Math Academy. In previous video, we have learned Practice Set 2.1. In this video, we will see Practice Set 2.2. Let's start. Irrational Numbers Definition of irrational numbers. The numbers which are not rational is called as. Irrational numbers the irrational numbers upper the numbers which are not rational is called as irrational number. In previous video we see the definition of natural number, whole number, integers and rational numbers. आता इरॅशनल नंबर म्हणजे काय नंबर विच आर नॉट रॅशनल अजून एक आपण डेफिनेशन पाहूया द नंबर हुज डेसिमल फॉर्म नंबर हुज डेसिमल फॉम इज Non terminating and non recurring is called as Irrational number. पाहता आपण दोन डेफिनेशन पाहिल्या अजून एक पाहू शकतो आपण नंबर विच कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म इज कॉल्ड एज रॅशनल म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल रूट टू रूट थ्री रूट फाईव रूट सेवन रूट टेन रूट एलेवन अँड पाय दीज आर इरॅशनल नंबर्स त्या कशा ओळखायच्या अजून एक आपण याची डेफिनेशन अशी करू शकतो स्क्वेअर रूट ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर इज कॉल्ड ॲज irrational numbers square स्क्वेअर रूट ऑफ non नॉन परफेक्ट स्क्वेअर आता आपल्याला परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय माहिती आहे परफेक्ट स्क्वेअर मीन्स Square of natural numbers. Now the perfect square. Square of a natural number is कॉल्ड एज परफेक्ट स्क्वेअर ऑर स्क्वेअर ऑफ अँड इंटीजर किंवा तीच डेफिनेशन आपण अशीही करू शकतो स्क्वेअर ऑफ अँड इंटीजर इथ कॉल्ड ऍज परफेक्ट स्क्वेर नॉन परफेक्ट स्क्वेर को मैं परफेक्ट स्क्वेर नहीं तफेक्ट स्क्वे को वन फोर तो परफेक्ट स्क्वे तो अपन एक्जाम्पल वन, फोर नाइन सिक्सटीन ट्वेंटी फाइव थर्टी सिक्स फोर्टी नाईन सिक्स्टी फोर ह्या झाल्या परफेक्ट स्क्वेअर तर नॉन परफेक्ट स्क्वेअर या सोडून राहिलेल्या टू थ्री फाईव सिक्स सेवन एट टेन एलेवन अशा पद्धतीच्या ह्या काय आहेत नॉन परफेक्ट स्क्वेअर आता स्क्वेअर रूट ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर इज कॉल्ड ॲज एन इरेशनल नंबर मग हम स्क्वेर रूट नॉन परफेक्ट नॉन परफेक्ट स्क्वेर हा ज्यादा संख्या है स्क्वेर रूट है इरेशनल नंबर अल पता अपन इरेशनल नंबर्स को पैल्या रूट टू रूट थ्री रूट फाइव रूट सिक्स रूट सेवन रूट टेन रूट इलेवन एंड पा

ही जी किंमत आहे थ्री पायची किंमत थ्री पॉईंट वन फोर वन सिक्स अशी आहे ती न संपणारी क्रिया आहे ही पायची जी किंमत आहे ती एक इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट होते चारशे नव्याण्णवमध्ये त्यांनी शोधून काढलेली आहे आर्यभट्ट ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन होते फोर हंड्रेड नाईंटी नाईनमध्ये त्यांनी पायची किंमत कित्येक स्थळापर्यंत शोधून काढलेली आहे आपण फक्त पायची किंमत ट्वेंटी टू पॉइंट सेवन किंवा थ्री पॉईंट वन फोर एवढी घेतो पाय हीसुद्धा रॅशनल नंबर आहे हे आपल्याला आर्यभट्ट यांनी दाखवून दिलेले त्याची किंमत शोधून दाखवलेली आहे त्यानंतर आपण पाहू रियल नंबर्स तर रियल नंबर्स म्हणजे काय कलेक्शन ऑफ रेशनल नंबर्स अँड irrational numbers is called as real numbers and real numbers are denoted by capital letter r collection means union of rational number rational numbers are denoted by capital letter q and union of इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर डिनोटेड बाय क्यू डॅश इरॅशनल नंबर ह्या क्यू डॅश या लेटरने दाखवतो आणि रॅशनल नंबर कॅपिटल क्यूने दाखवतो या दोघांचं कलेक्शन म्हणजेच आपल्याला काय मिळेल रियल नंबर्स ह्या मिळतील मग आता The numbers which are represented by point on a number line are called as real numbers. Because collection of rational numbers and irrational numbers is called as real numbers. Decimal form of an irrational number. तर आता आपण रॅशनल नंबर तर डेसिमल फॉर्म पाहूया त्यासाठी आपण जे रॅशनल नंबर पाहिल्या त्यांचा स्क्वेअर रूट काढून पाहू रूट टू रूट थ्री रूट फाईव्ह हे रॅशनल नंबर्स आहेत त्याची डेफिनेशन आपण पाहिली नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग म्हणजे भागाकाराची क्रिया कधी संपणारी नाही नॉन रिकरिंग म्हणजे एखादा गट रिपीट होत नाही आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या इरॅशनल नंबर्स आहेत मग आपण त्याचा डेसिमल फॉर्म पाहूया रूट टू याचं स्क्वेअर रूट काढूया फाईंड द स्क्वेअर रूट ऑफ टू बाय डिविजन मेथड मग आता याचं स्क्वेअर रूट जे आहे स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड हे आपण पाहूया मग त्यासाठी भागाकार पद्धतीने वर्गमूळ आहे पहा त्या आता भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढायचं यासाठी ह्या चार उजीव डेसिमल पॉईंट देऊ आणि आवश्यकतेनुसार झिरोचे गट घेऊया आता पहा To find the square root of 2 by division method, draw vertical line to the left of 2 and horizontal line above the number and give decimal point to the right of 2 and take pair of zeros. Then in the left of decimal point means in the integral part, at the decimal point draw तो इंटिग्रल पार्ट आणि उजवीकडचा भाग जो आहे तो फ्रॅक्शनल पार्ट मग दोन्हीचे गट सेपरेट पाडायचे से। इंटिग्रल पार्टमध्ये पण सेपरेट आणि फ्रॅक्शनल पार्टमध्ये सेपरेट आता इंटिग्रल पार्टमध्ये दोन दोनचे गट पाडायचे मग डेसिमल पॉईंटपासून सुरू करायचं आणि डावीकडे दोन दोनचे गट पाडत जायचे पण डावीकडे एकच अंक आहे म्हणून त्याचा एकच गट होईल आता फ्रॅक्शनल पार्टमध्ये पाहूया म्हणजे डेसिमल पॉईंटच्या उजवीकडचा भाग आता डेसिमल पॉईंटपासून सुरू करायचं आणि उजवीकडे दोन दोनचे गट पाडत जायचं म्हणजे आपण दोन दोनचे गट पाडत जाऊया अशा पद्धतीने फ्रॅक्शनल पार्टमध्ये आपण दोन दोनचे गट पाडले ठीक आहे मग आता आपल्याला ह्याचं वर्गमूळ काढायचं डिव्हिजन मेथडने फाईन स्वच्छ परफेक्ट स्क्वेअर विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू टू आता परफेक्ट स्क्वेअर आपण आत्ताच पाहिलेले आहेत कोणते आहेत वन आता परफेक्ट स्क्वेअर याच्यापूर्वी आपण पाहिलेले आहेत इकडं लिहितो मी वन फोर नाईन सिक्स्टीन ट्वेंटी फाईव्ह या ज्या आहेत त्या परफेक्ट स्क्वेअर आहेत मग दोनपेक्षा लहान किंवा दोनच्या बरोबरी नसणारे परफेक्ट स्क्वेअर कोणती आहे वन फाइन्स परफेक्ट स्क्वेअर विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन त्याचं स्क्वेअर रूट किती असेल वनचं वन स्क्वेअर रूट ऑफ वन इज वन मग तो वन या ठिकाणी लिहा वर लिहा आणि त्या एकच्या खाली परत वन लिहा आता पहा प्रोडक्ट ऑफ वन इंटू वन ते या ठिकाणी लिहा वन इंटू वन वन यांचं सबट्रॅक्शन आणि ह्या वनखाली वन जो लिहिला आहे त्यात ह्यांचं ॲडिशन घ्यायचं आता आपण या दोघांचे सबट्रॅक्शन करूया टू मायनस वन 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 प्लस वन टू आता पहा इंटिग्रल पार्ट संपलेला आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट सुरू होतो आहे मग फ्रॅक्शनल पार्ट सुरू करण्याच्या अगोदर या एकच्या उजवीकडे डेसिमल पॉईंट द्यायचा आणि पुढचा जो गट आहे शून्य शून्यचा तो दशाला तसा खाली घ्यायचा म्हणजे आता या ठिकाणी हंड्रेड ही संख्या झाली वू हॅव टू राईट डाऊन नंबर टू द राईट ऑफ डेसिमल पॉईंट सच दॅट वी कॅन राईट दॅट नंबर टू द राईट ऑफ टू अँड बिलो दॅट नंबर आता इथं असा अंक घ्यायचा आहे की तो अंक या ठिकाणी लिहिता यावा या ठिकाणी लिहितावा आणि या ठिकाणी लिहिता यावा पण जो अंक आपण घेऊया समजा इथे या ठिकाणी एक घेतला इथं पण एक इथं पण एक मग एकवीस गुणिले एकवीस इथं एक येणार पण खूप लहान होते आपण जर पाहिलं इकडे दोन घेऊन पाहू बावीस दोन्ही चौवेचाळीस समजा तीन घेऊन पाहू तेवीस तरी एकोणसत्तर दोन उजू उजवीकडं चार घेऊन पाहू चोवीस चौक शहाण्णव दोन उजू इकडं पाच घेऊन पाहू पंचवीस पाच सव्वाशे खूप मोठी व्हायली मग कोणता अंक योग्य आहे चार म्हणून तो चार आपण इथं लिहायचा या दोन उजू उजवीकडे पण लिहायचा त्याच्या खाली पण लिहायचा आता हे ट्वेंटी फोर इंटू फोर यांचा गुणाकार आपण इकडं केलेला नाईंटी सिक्स तो ह्या हंड्रेड खाली लिहायचा त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आजचा एक घेऊ दहामधनं सहा गेले चार घेतलेला आता परत दिला दहामधनं दहा गेले झिरो राहिले म्हणजे हंड्रेड मायनस नाईंटी सिक्स फोर या दोघांची बेरीज करूया ट्वेंटी एट मग आता पुढचा गट झिरोचा खाली घेऊया आता ह्या दो, दो दोन अठ्ठावीसच्या उजवीकडे आपल्याला असा अंक घ्यायचा आहे जो चारच्या उजवीकडे लिहिता येईल लिहिता लिहिता येईल त्याच्या खाली जर एक घेतला आपण तर दोनशे एक्क्याऐंशी गुणिले एक दोनशे एक्क्याऐंशी होईल समजा दोन एक घेऊन पाहू आपण आमचा गुणाकार दोनशे एक्क्याऐंशी समजा दोन घेऊन पाहू गुणाकार केला टू टू जा फोर टू एट जा सिक्सटी राईट सिक्स कॅरी वन टू टू जा फोर एन वन फाईव्ह फाईव्ह सिक्स्टी फोर खूप मोठी व्हायली चारशेपेक्षा मग आपल्याला टू हा अंक नाही घेता येणार म्हणजे वन घ्यावा लागेल तो आपण वन या ठिकाणी लिहूया तीन ठिकाणी टू एटी वन इन टू वन यांचं प्रोडक्ट आपण केलेलं आहे आप टू हंड्रेड एटी वन ते ह्या फोर हंड्रेडच्या खाली लिहू हो। यांचं सबट्रॅक्शन करूया शून्यमधून एक जात नाही हातचा घेऊ हो, दहामधून एक गेले नऊ घेतलेला हत्ता परत दिला आठ एक नऊ शून्यामधून नऊ जात नाहीत हत्ता घेतला दहामधनं नऊ गेल एक घेतलेला हत्ता परत केला तीन दोन अनेक तीन झाले चारमधनं तीन गेले एक यांचं सबट्रॅक्शन किती आलं वन हंड्रेड नाईन्टीन त्यांची बेरीज करूया वन प्लस वन टू एट टू आता पुढचा झिरोचा गट खाली घेऊया मग आता आपल्याला दोनशे ब्याऐंशी चा उजवीकडे असा अंक घ्यायचा आहे की जो एक च्या उजवीकडे लिहिता येईल इथं लिहिता येईल आणि इथं लिहिता येईल मग आपण विचार करूया दोनशे ब्याऐंशी चाऊजवीकडे समजा एक घेतला इकडं मी करून पाहतो तर यांचा गुणाकार दोन हजार आठशे एक्केवीस समजा दोनशे ब्याऐंशी चाऊसवीकडे दोन घेतला गुणाकार पाच हजार सहाशे चौवेचाळीसला समजा तीन घेऊन पाहू गुणाकार केला समजा आपण दोनशे ब्याऐंशी चौजीकडे चार घेऊन पाहू आता समजा आपण पाच घेतला तर पाहूया काय होईल दोन हजार आठशे पंचवीस गुन्हेले पाच यांचा गुणाकार केला फाईव्ह फाईव्ह झा ट्वेंटी फाईव्ह राईट फाईव्ह कॅरी टू फाईव्ह टू जा टे नाईन टू ट्वेल्व राईट टू कॅरी वन फाईव्ह एट जा फोर्टी नाईन वन फोर्टी वन राईट वन कॅरी फोर फाईव्ह टू जा टे नाईन फोर तर पहा हा गुणाकार खूप मोठा व्हायला याच्यापेक्षा मग इथे येणारा अंक कोणता असेल चेअर तीन ठिकाणी लिहायचा टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फोर इंटू फोर यांचं प्रोड प्रोडक्ट जे आपण केलेलं आहे ते या ठिकाणी लिहू यांचं सबट्रॅक्शन करू शून्यामधून सहा जात नाहीत हातचा घेऊ दहामधनं सहा गेले चार घेतलेला हत्ता परत दिला दहा नऊने एक दहा झाले दहा आता वर शून्य आहे तिथून आजचा घेऊ दहामधनं दहा गेले गे शून्य घेतलेला हत्ता परत दिला दोन अनेक तीन झाले नऊमधनं तीन गेले सहा एकमधने गेला शून्य एकमधने गेला शून्य यांची बेरीज केली फोर प्लस फोर एट टू एट टू आता पुढचा शून्याचा गट आपण खाली घेतला साठ हजार चारशे झाले मग आता या ठिकाणी असा अंक घ्यायचा आहे समजा आपण एक घेतला तर अठ्ठावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी होईल दोन घेतला तर आमचा गुणाकार छप्पन हजाराच्या पुढे जाईल तीन घेतला तर खूप मोठा होईल म्हणून आपण दोन घेऊया हा दोन तीन ठिकाणी लिहायचा यांचा गुणाकार टू टू जा फोर टू एट द सिक्स्टीन राईट सिक्स कॅरी वन टू टू द फोर ॲन वन फाईव्ह टू एट द सिक्स्टीन कॅरी वन टू टू द फोर ॲन वन फाईव्ह फिफ्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी फोर आता यांचं सब्ट्रॅक्शन करूया शून्यमधून चार जात नाहीत हत्ता घेतला दहामधनं चार गेले सहा घेतलेला आता परत शून्यमधनं सात जात नाहीत आत्ता घेतला दहामधनं सात गेले तीन घेतलेला आता परत केला सहा झाले पाच आणि एक सहा चारमधनं सहा जात नाहीत इथं हातचा घेऊ चौदा चौदामधनं सहा गेले आठ हा घेतलेला आता परत केला सहा सहानेक सात झाले शून्यमधनं सात जात नाहीत हातचा घेतला दहामधनं सात गेले तीन घेतलेला आता परत पात्रिक सहा सावन्न सागेल शून्य तीन हजार आठशे छत्तीस आला इथे बेरीज गेली मग आता पुढचा गट आपण खाली घेऊया मग आता पहा या ठिकाणी अशी संख्या आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून ती या ठिकाणी लिहिता येईल मग आपण इथं इथं इत समजा एक घेतली तर दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस होईल दोन घेतली तर चार लाख म्हणजे याच्यापेक्षा मोठी व्हायली एक घेऊ यांचा गुणाकार एवढा येईल आणि यांची वजाबाकी करू दहा शून्यामधनं एक जात नाही था घेतला दहामधनं गेले नऊ घेतलेला आता परत पाच चारने पाच झाले शून्यमधून पाच जात नाहीत आत्ता था घेतला दहामधनं पाच गेले पाच घेतलेला हाता परत केला आठ आणि नऊ झाले सहामधून नऊ जात नाहीत हत्ता घेतला सोळामधनं नऊ गेले सात घेतलेला हाता परत दोन एक तीन झाले तीनमधनं तीन गेले शून्य आठमधनं आठ गेले शून्य तीनमधनं दोन गेले ए मग अशा पद्धतीने आपण यांची आता पहा ही क्रिया जी आहे ती न संपणारी आहे आणि एखादा गट परत परत रिपीट होत नाही मग आता या ठिकाणी हे रूट टू जो आहे याचं स्क्वेअर रूट किती आलं वन पॉईंट फोर वन फोर टू वन ही क्रिया कधीच संपणारी नाही आहे म्हणजेच रूट टू ही काय आहे ही रॅशनल नंबर आहे हे जे इकडलं उजवीकडचं काम केलं होतं ते आपण रफ काम केलं होतं स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह नंबर आता पहा आपण याच्यापूर्वी परफेक्ट स्क्वेअर पाहिल्या परफेक्ट स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर अ स्क्वेअर ऑफ इंटीजर इज कॉल्ड ॲज परफेक्ट स्क्वेअर मग ते आपण पाहूया फॉर एक्झाम्पल

इच नंबर हॅज टू स्क्वेअर रूट प्लस आर मायनस तर आपण दुसरं उदाहरण घेऊन पाहू फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह मायनस फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह सो स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू प्लस ऑर मायनस फाईव मग आता पहा आपल्याला हे आपण स्क्वेअर ऑफ इंटीजर्स पाहिले आता स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर पाहायचा आहे आता यासाठी आपण दुसरं एक उदाहरण घेऊया स्क्वेअर रूट ऑफ मायनस थ्री अँड ब्रॅकेट स्क्वेअर आता पहा स्क्वेअर रूट ऑफ मायनस थ्री आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा वर्ग आणि हे वर्गमुळं नाहीच होईल म्हणजे आता स्क्वेअर रूट मायनस थ्री पण स्क्वेअर रूट ऑफ मायनस थ्री वर्ग वर्गमुळं आपण शोधू शकत नाही सो स्क्वेअर रूट ऑफ मायनस थ्री इज नॉट अ रियल नंबर वी कॅनॉट फाईन स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर मग समजा आपण दुसरी संख्या घेतली स्क्वेअर रूट ऑफ मायनस फाईव्ह हे सुद्धा काय आहे नॉट रिअल नंबर इज नॉट अ रियल नंबर म्हणजे हे स्क्वेअर रूट ऑफ मायनस रूट थ्री इज नॉट रिअल नंबर मायनस रूट फाईव्ह इज नॉट रिअल नंबर मग आपण नंबर नंबरचं स्क्वेअर रूट शोधू शकत नाही म्हणजे तरी इज नॉट रियल नंबर मग अशा पद्धतीने आपण स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर पाहिलं प्रॅक्टिस इट टू पॉईंट टू फर्स्ट एक्झाम्पल शो दॅट फोर रूट टू इज ॲन इ नंबर मग आता पहा आपल्याला फोर रो टू ही इरॅशनल नंबर आहे हे सिद्ध करायचं आहे मग आता यासाठी आपण हे उदाहरण इनडायरेक्ट प्रूफ या मेथडने सोडूया कारण हे आपण डायरेक्ट मेथडने सोडू शकत नाही मग अशा प्रकारचे जे उदाहरणं आहेत ते इनडायरेक्ट मेथडने सोडवावी लागतात फोर टू इज आणि इरॅशनल नंबर आपल्याला सिद्ध करायचो आहे सपोज फोर टू इज अ रॅशनल नंबर लेट Suppose let 4 root 2 is a rational number. See, we suppose that 4 root 2 is rational numbers, means we can write in the form p upon q. So, फोर अपाउन रोट टू इज इक्वल टू पी अपन क्यू व्र क्यू इज नॉट इक्वल टू जीरो पी अपन क्यू मजे रैशनल नंबर का जो फॉर्म है तो है पी एन क्यू का है इंटीजर्स है पी एंड क्यू बिल्स टू आय मीन्स इंटीजर हि कंडीशन मग आता पहा आता पी अप क्यू ही रॅशनल नंबर आप आहे आपल्याला मा माहिती आहे आपण हे फोर जे आहेत गुणाकारातील ते उजवीकडे ट्रान्सफर करूया मग काय होईल रो टू इज इक्वल टू पी अपॉन फोर क्यू मग आता पहा पी अप फोर क्यू ही काय आहे रॅशनल नंबर आहे कारण पी अप क्यू रॅशनल आहे आणि पी अप फोर क्यू ही पण रॅशनल नंबर आहे बट दे आर फोर पी अपौं फोर क्यू इज अ रेशनल नंबर बिकॉज इंटीजर्स आर रॅशनल नंबर्स बिकॉज इंटीजर्स आर रॅशनल नंबर्स मग आता पहा याची राईट साईड म्हणजे आर एच एस पी अपॉन फोर क्यू रॅशनल आहे आणि एल एच एस काय आहे रूट टू तो काय आहे इरॅशनल जे आपण आताच पूर्वी डेफिनेशन पाहिली इरॅशनल नंबरची बट रूट टू इज अँड इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर आहे सिद्ध झालं मग आता पा याची एस इरॅशनल आहे आणि आर्याचेस रॅशनल आहे शक्य आहे का शक्य नाही म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं ते चुकीचं आहे दिस इज कॉन्ट दिस कॉन्ट्रॅडिक गौन्त, टू आवर आझमशन दिस कॉन्ट्रॅडिक टू आवर आझमशन म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं त्याच्या हे उलट आलं ना मग हे शक्य नाही सो आवर आजम्प्शन इज रॉग आवर आजम्पन इज रॉग सो फोर रूट टू इज रॅशनल नंबर इट इज रॉग सो देअर फोर फोर रूट टू इज अँड भी example, that, ने हे रॅशनल नंबर पहा अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला हे इनडायरेक्ट प्रूफने सोडवावी लागतात सेकंड एक्झाम्पल प्रू दॅट थ्री प्लस रूट फाईव्ह इज ॲ रॅशनल नंबर आता पहा हे पण उदाहरण आपण जसं पहिलं उदाहरण सोडवलं अगदी त्याच पद्धतीने हे पण उदाहरण सोडवायचं आहे मग हे पण उदाहरण आपल्याला इनडायरेक्ट प्रूफने सोडवायचं आहे लेट 3 plus root 5 is a rational number. See, we suppose that 3 plus root 5 is a rational number means we can write given number in p upon q form. So, therefore, 3 plus root 5 is equal to p upon q. P and q belongs to इंटीजर अँड क्यू इज नॉन झिरो इंटीजर म्हणजे क्यू हा झिरो नसेल तर क्यूची किंमत शून्य नसेल तर मग आता पी आपऊन क्यू फॉर्ममध्ये आपण रॅशनल नंबर्स कन्वर्ट करतो लिहितो त्या स्वरूपामध्ये मग ही आपण तात्पुरती थ्री प्लस रूट फाईव्ह रॅशनल आहे असं ग्रही धरलं मग ती पी आपऊन क्यू फॉर्ममध्ये लिहिता आली पाहिजे मग ही आपण प्लस थ्री जे आहेत ते उजवीकडे ट्रान्सफर करूया ते होतील मायनस रूट फाईव्ह इज इक्वल टू पी अपॉन क्यू मायनस थ्री मग आता पहा पी अपॉन क्यू रॅशनल नंबर आहे मायनस थ्री ही पण रॅशनल नंबर आहे मग थ्री आपण याच्यातनं मायनस केली म्हणजे त्यांचं येणारं उत्तर ते पन तो असेल ते पण रॅशनल नंबरच असेल म्हणजे याची जी आर एच एस आहे राईट हँड साईड ती काय आहे रॅशनल नंबर आहे सो पी अपॉन क्यू मायनस थ्री मीन्स आर एच एस ऑफ द इक्वेशन इज अ रॅशनल नंबर मग ते आर एच एस रॅशनल नंबर आहे म्हणजे एल एच एस पण रॅशनल नंबर पाहिजे पण एल एच एस काय आहे रूट फाईव्ह बट रूट फाईव्ह आता रूट फाईव्ह ही काय आहे इरॅशनल नंबर जे आपण आताच डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे बट रूट फाईव्ह इज अँड इरॅशनल नंबर मग आता पहा एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साइड इरॅशनल आहे आणि आर एच एस रॅशनल आहे शक्य आहे का शक्य नाही कारण दोन्ही बाजू सारख्याच पाहिजे एल एच एस इरॅशनल आहे आणि आर एच एस रॅशनल आहे मग दोन्ही बाजू सारख्या नाही येईल सो दिस कॉन्ट्रॅडिक्स टू आवर आझम्शन म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं त्याची अगदी उलट आहे दिस कॉन्ट्राडिक टू आवर आझम्शन म्हणजे जे आपण ग्रहित धरलेलं होतं ते चुकीचं आहे सो so आवर अज इज रॉंग आपण काय ग्रहित धरलं होतं थ्री प्लस रूट इज रॅशनल नंबर हे चुकीचं आहे म्हणजे इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण याच पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो मग हे रॉंग आहे म्हणजेच देअर आर फोर थ्री प्लस रूट फाईव्ह इज अँड

we हॅव टू रिप्रेझेंट this गिवन नंबर रूट फाईव्ह अँड रूट टेन ऑन नंबर लाईन मग आता पहा आपल्याला हे नंबर लाईनवर दाखवायच्या संख्या त्यासाठी आपण सुरुवातीला रूट टू आणि रूट थ्री या नंबर लाईनवर कशा दाखवायच्या ते पाहूया आणि त्यानंतर पा त्या रूट फाईव्ह आणि रूट टेन ह्या पण संख्या कशा दाखवता येतील ते आपण पाहूया त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढूया आता हा नंबर लाइन एक अंतर वारंतर घू ज्यान वन यूनिट डिस्टन्स मन तो ये अपन जीरो घूम वन टू थ्री फोर डावीकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री आता आपण सुरुवात रूट टू आणि रूट थ्री ह्या संख्या दाखवा नंतर रूट फाईव्ह आणि रूट टेन या संख्या नंबर लाईनवर दाखवू मग आता पहा रूट टू आपल्याला दाखवायचे आहे नंबर लाईनवर तर रूट टू दाखवण्यासाठी पहा इथून इथपर्यंतचं अंतर हे जे आहे ते वन युनिट आहे आणि वन या ठिकाणी आपण वन युनिट डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत अंतर तेवढाच एक परपेंडिक्युलर काढूया हे वन युनिट डिस्टन्स घेतलं मी मग हे जे अंतर आहे ते वन युनिट आहे मग आता आपण मी हे जोडतो स्केलने आता पहा आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळालं मग या राईट अँगल ट्रायंगलला तात्पुरतं मी नाव देतो बी ओ, हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला ओ बी हे अंतर किती आहे वन युनिट ए बी अंतर हे पण वन युनिट आहे मग आपण या ठिकाणी पायथागोरसचा थेरम जर वापरला इन राईट अँगल ट्रायंगल ए बी ओ बाय पायथागोरस थिअरम हाइपोटेन्स स्क्वायर इज इक्वल टू बेस स्क्वायर प्लस हाइट स्क्वायर आता हाठिकाने हाइपोटेन्स का ए स्क्वेर बेस ओ बी ओबी स्क्वायर प्लस हाइट ए बी स्क्वेर ओबी किति है वन यूनिट वन स्क्वायर प्लस ए बी वन यूनिट वन स्क्वायर सिम्प्लीफाय वन स्क्वेअर वन प्लस वन स्क्वेअर वन वन प्लस वन टू हे काय मिळालं आपल्याला ए ओ स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ए ओ इज इक्वल टू रूट टू मग आता हे जे डिस्टन्स आहे ते रूट टू मिळालं आपल्याला हे अंतर मग आता आपण कंपासमध्ये हे रूट टू एवढं अंतर घेऊया पहा कंपास ओवर ठेवला आणि एवढं कंपासमध्ये आपण अंतर घेतलं हे अंतर डिस्टन्स किती आहे रूट टू मग आता कंपास पॉईंट ओवर ठेवायचा आणि या नंबर लाईनला एक छेदणारा चाप मारायचा तो अशा पद्धतीने पहा हे अंतर आपण रूट टू घेतलं इथून असा चाप मारला तो या ठिकाणी छेदला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा रूट टू पॉईंट मिळाला तो मी इथं दाखवतो अशा पद्धतीने आपल्याला रूट टू पॉईंट मिळाला या ठिकाणी आता आपल्याला रूट थ्री दाखवायचा आहे मग रूट थ्री दाखवण्यासाठी मला रूट टू या ठिकाणी एक वन युनिटचा परपेंडिक्युलर काढावा लागेल हा वन युनिटचा काढला आहे तर हे अंतर वन युनिट आहे मग मी हे जोडतो आता पहा हा पण राईट अँगल ट्रॅंगल मिळाला मग हे इथून इथपर्यंतचं इत अंतर वन युनिट आणि ओ ते इथपर्यंतचं अंतर रूट टू आहे मग मला रूट थ्री दाखवायचा मी इथं पण आता पायथागोरस वापरायचं आहे पण आपण थोडं शॉर्टमध्ये करूया पहा इथं पण आपण पायथागोर्स वापरूया समजा याला मी तात्पुरतं इथं नाव पी देतो आणि या ठिकाणी क्यू नाव देतो इन ट्रँगल पी क्यू ओ इन राईट अँगल ट्रॅंगल पिक्यू बाय पायथागोरस्थिरम हायपोटेन्स स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर मी ताईपोटेन्स ओ पी बेस ओक्यू प्लस हाईट पिक्यू ओ क्यू डिस्टन्स आहे रूट टू रूट टू स्क्वेअर प्लस पी क्यू आहे वन युनिट वन स्क्वेअर रूट टू स्क्वेअर टू प्लस वन स्क्वेअर वन ॲडिशन ऑफ दिस टू प्लस वन थ्री आपल्याला हे काय मिळालं ओ पी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओ पी इज इक्वल टू रूट थ्री आपल्याला पहा ओ पी रूट थ्री मिळालं म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे ते रूट थ्री आहे मग कंपासमध्ये रूट थ्री एवढं अंतर घ्या म्हणजेच ओ पी एवढं अंतर घ्या हे अंतर आहे रूट थ्री जे मी पेन्सिल नाही तसं दाखवतो हो हे अंतर रूट थ्री आलं मग कंपासमध्ये रूट थ्री अंतर घेतलं आणि अशा पद्धतीनं चाप मारला हा चाप जो या नंबर लाईनला छेदेल त्या ठिकाणी आपल्याला रूट थ्री ही संख्या मिळाली आता आपल्याला पहा रूट फाईव्ह ही संख्या दाखवायची आहे याच नंबर लाईनवर मी रूट फाईव्ह आणि रूट टेन ह्या पण संख्या दाखवतो इथे पण आपण पायथावरचा वापर करूया आता पहा रूट फाईव्ह दाखवायचे आहे मग पाचपेक्षा लहान परफेक्ट स्क्वेअर कोणती आहे फोर स्क्वेअर रूट ऑफ फोर इज टू मग मला या टूवर एक वन युनिटचा परपेंडिक्युलर काढावा लागेल पहा आता इथून इथपर्यंतचा इत अंतर टू युनिट आणि हे अंतर वन युनिट मग पायथागोरस वापरला आपण हायपोटेन्स स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आम्ही मी काढला आता पहा इथून इथपर्यंत इत अंतर हे टू युनिट आहे आणि हे अंतर वन युनिट मग बेस स्क्वेअर म्हणजे टू स्क्वेअर काय होणार फोर हा वन स्क्वेअर वन होणार मग इकडं आपण रफमध्ये करूया हा हे अंतर टू स्क्वेअर फोर वन स्क्वेअर वन आपण त्याचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे काय मिळालं रूट फाईव हे जे अंतर आहे मग आपण रूट फाईव्ह ही संख्या आपण नंबर लाईनवर दाखवूया हे जे अंतर आहे ते रूट फाईव्ह अंतर आहे मग कंपासने आपण असा चाप मारू आता हा चाप ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी आपल्याला रूट फाईव्ह ही संख्या मिळेल तर रूट फाईव्ह आपण दाखवलेली आहे संख्या रेश्वर या ठिकाणी आता रूट टेन दाखवायची मग आता दहापेक्षा लहान परफेक्ट स्क्वेअर कोणती आहे नाईन स्क्वेअर रूट ऑफ नाईन थ्री मग आपल्याला या थ्रीवर एक वन युनिटचा परपेंडिक्युलर काढावा लागेल म्हणजेच हाईट ठीक आहे आता पहा हे जे अंतर आहे ते वन युनिट आणि इथून इथपर्यंतचा अंतर आहे थ्री युनिट इथं पण आपण पाहता गोरस वापरूया बेस स्क्वेअर म्हणजे थ्री स्क्वेअर नाईन होणार हाईट स्क्वेअर म्हणजे वन बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे नाईन प्लस वन काय होणार थ्री स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर म्हणजे नाईन प्लस वन इज इक्वल टू टेन मग यांचं वर्गमुळे घेतलं आपण दोन्ही बाजूचं म्हणजे स्क्वेअर टू टेन मिळेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक वन युनिटचा मी परपेंडिक्युलर काढला अंतर जोडून घेतो आता पहा इथून इथपर्यंतचं इत जे अंतर आहे ते आहे रूट टेन हे तर रूट फाईव्ह दाखवायचं राहिलं दाखवू आपण आता हे रूट टेन आलं आता रूट टेन कंपासमध्ये तेवढं अंतर घेऊया पहा मी कंपासमध्ये रूट टेन एवढं अंतर घेतलेलं आहे मग आता कंपास व पॉईंटवर ठेवलेला आहे आणि मी इथून असा चाप मारतो आहे हा चाप ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी आपल्याला इथं रूट टेन मिळेल या ठिकाणी अशा पद्धतीने आपण रूट फाईव्ह आणि रूट टेन ह्या दोन संख्या सं, नंबर लाईनवर दाखवलेल्या आहेत फोर्थ एक्झाम्पल राईट एनी थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स घिवन बिलो फर्स्ट एक्झाम्पल झिरो पॉईंट थ्री ऐन मायनस झिरो पॉईंट फाईव्ह वी हॅव टू राईट डाऊन थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन दिस टू नंबर्स आता पहा हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे कारण याचे उत्तर अनेक आहेत देर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन दिस टू नंबर त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकेल ज्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन असं म्हणतो प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं असेल आणि ते बरोबर असेल मग आता या दोन संख्याच्या दरम्यानच्या तीन रॅशनल नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत ते आपण अशा डायरेक्ट पण शोधू शकतो किंवा दोघांच्या बेरजेचा हाफ घ्यायचा म्हणजे दोघांच्या बेरजेचं निम्म घ्यायचं त्या पद्धतीने सुद्धा आपण हे सोडवू शकतो तर त्यातली पहिली संख्या आता आपण पहिल्या दोगान ग हाफ घेन पहूया वन अंटू ग्रैकेट जीरो पॉइंट थ्री प्लस मैनस जीरो पॉइंट फाइव हा दोग ऐडिशन करून अॉइंट थ्री प्लस इंटू माइनस मैनस जीरो पॉइंट फाइव वन अड टू इंटू आता हे दोगांच सब्ट्रैक्शन करूया काय होईल मायनस झिरो पॉईंट टू मग आता पहा यांची काटाकाटी केली आपण यांची काटाकाटी केल्यानंतर मायनस झिरो पॉईंट वन आपल्याला ही एक संख्या मिळेल आता आपण दुसरी संख्या शोधूया दुसरी संख्या पण मग त्याचा हाफ घेऊ याचा आणि याचा घेऊया मायनस झिरो पॉईंट वन प्लस मायनस झिरो पॉईंट फाईव्ह मग आता पहा हे वन अपॉइंट टू इन टू ब्रॅकेट ह्या दोघांचे ॲडिशन मायनस झिरो पॉईंट सिक्स होईल मग आपण इथं काटाकाठी केली मायनस झिरो पॉईंट थ्री ही आपल्याला दुसरी संख्या मिळाली आता आपण याच्यानंतर ज्यातली तिसरी संख्या शोधूया तर ही संख्या आणि ही संख्या यांचा दोघांचा किंवा ही आणि ही यांचा हाफ घेऊ वन अपाऊंड टू इन टू मायनस झिरो पॉईंट थ्री प्लस मायनस झिरो पॉईंट फाईव्ह या दोघांची ॲडिशन केली मायनस झिरो पॉईंट एट नंतर यांची काटाकाटी केली काय होईल मायनस झिरो पॉईंट फोर ही आपल्याला तिसरी संख्या मिळेल अशा पद्धतीने आपण असंख्य संख्या या दरम्यान शोधू शकतो किंवा अजून आपण दुसऱ्या मेथडचा विचार करू सोप्या पद्धतीचा थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन 0.3 पॉईंट थ्री अँड मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आर मायनस झिरो पॉईंट वन कॉमा मायनस झिरो पॉईंट थ्री अँड मायनस झिरो पॉईंट फोर आता हे आपण तीन संख्या शोधल्या अशा असंख्य या दरम्यान संख्या आहेत आता आपण असे शोधू शकतो थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन झिरो पॉईंट थ्री अँड मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आर आता पहा या दोघांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आपण डोळ्यासमोर नंबर लाईन जर आणली तर याच्यापेक्षा लहान झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट वन यापेक्षा मोठ्या झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू मायनस झिरो पॉईंट थ्री मायनस झिरो पॉईंट फोर या पद्धतीने यापैकी अजून असंख्य आहे ते आपण लिहू हो शकतो यापैकी कुठल्याही तीन संख्या आपण या पद्धतीने लिहू हो शकतो राईट डाऊन एन ए थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन मायनस टू पॉईंट थ्री अँड मायनस टू पॉईंट थ्री थ्री मग आता पहा मायनस टू पॉईंट थ्री ही संख्या मी असेल तो मायनस टू पॉईंट थ्री झिरो झिरो काही किमतीमध्ये फरक पडतो का नाही पडत आणि मायनस टू पॉईंट थ्री थ्री ही संख्या मी असेल तो मायनस टू पॉईंट थ्री थ्री झिरो त्याच्या उजवीकडे शून्य घेतल्यामुळे किमतीमध्ये काही फरक पडत नाही आता या दोन संख्येच्या दरम्यान आपल्याला तीन संख्या शोधायच्यात असंख्या आहेत मग एक तर आत्ताच्यासारखं आपण सोडूया दोघांच्या बेरतेचा निम्मा घेऊन त्या पद्धतीने पण सोडवता येतील किंवा डायरेक्ट पण केलं तर या दरम्यानच्या संख्या आपल्याला लिहिता येतील रॅशनल नंबर्स बिटवीन मायनस टू पॉईंट थ्री अँड मायनस टू पॉईंट थ्री थ्री आर दोघांच्या दरम्यानच्या आपण संख्या लिहूया मायनस टू पॉईंट थ्री झिरो वन मायनस टू अशा अजून खूप आहेत मायनस टू झिरो फोर मायनस टू पॉईंट थ्री झिरो फाईव्ह ते आपण मायनस टू पॉईंट थ्री टू नाईनपर्यंत अशा खूप साऱ्या लिहू शकतो मायनस टू पॉईंट थ्री टू नाईन आपण ह्या सहा घेतल्या कु अजून अगणित संख्या आहे देर आर इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन दिस टू नंबर्स आता त्याच्या पुढचं आपण उदाहरण पाहूया त्याच्या पुढचं उदाहरण काय आहे थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल इज फाईव पॉईंट टू अँड फाईव पॉईंट थ्री आता पहा आपल्याला या दोन संख्या दरम्यानच्या संख्या पाहायच्या आहेत मग या फाईव्ह पॉईंट टूला मी असं लिहितो फाईव्ह पॉईंट टू झिरो फाइव पॉइंट थ्री ला लिखो फाइव पॉइंट थ्री जीरो ठीक है आता हँचन चीन संख्या लिखुयाल नंबर्स बिटवीन 5.2 पॉइंट टू एंड फाइव पॉइंट थ्री आर आता हे दोनों

अजून आपण खूप संख्या लिहू हो शकतो पण यापैकी कुठल्याही तीन संख्या आपल्याला लिहायच्या आहेत सो देर आर फायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन फाईव्ह पॉईंट टू अँड फाईव्ह पॉईंट थ्री त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल पहा फोर्थ एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे मायनस फोर पॉईंट फाईव्ह अँड मायनस फोर पॉईंट सिक्स या दरम्यानच्या आपल्याला संख्या पाहायच्या आहेत मग मायनस फोर पॉईंट फायू याला मी असेल लिहितो मायनस फोर पॉईंट फायू झिरो आणि मायनस फोर पॉईंट सिक्स याला असेल तो मायनस फोर पॉईंट सिक्स झिरो ज्यामुळे किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही रॅशनल नंबर्स

मायनस फोर पॉईंट फाईव्ह सेवन मायनस फोर पॉईंट फाईव्ह एट मायनस फोर पॉईंट फायू नाईन आपण यापैकी कुठल्याही तीन संख्या लिहायच्या आहे देर आर इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन दिस टू नंबर्स सो वी कंप्लीटेड प्रॅक्टिस इट टू पॉईंट टू ऑफ रियल नंबर्स प्लीज लाईक शेअर कमेंट द व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू पांगेज मॅथ थैंक यू.